खूप चांगला अनुभव आहे, कारण हे माझं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. याआधी प्रायोगिक नाटकं करत होते, पण पहिलंच व्यावसायिक नाटक त्यात इतक्या दिग्गजांसोबत, म्हणजे विजय केंकरे सरांनी दिग्दर्शन केलंय, आनंद इंगळे सरांसोबत, श्वेताताईसोबत, खूप काही शिकण्यासारखं होतं आहेच. म्हणजे दर दिवशी तालमीत कितीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि हे आमच्या तालमी म्हणजे एक वर्कशॉप, एक इन्स्टिट्यूटच होतं आमच्यासाठी. हेच की खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे आम्ही इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन करतो तेव्हा आम्हाला सांगणारे सुद्धा अजून धडपडतात, प्रयत्न करतात. आणि किंवा आमचे काही सिनियर्स आहेत जे आत्ता इंडस्ट्रीमध्ये छान कामं करतात, पण ते सध्या बिझी असतो आपण आपापल्या कामांमध्ये, त्यामुळे ते खूप कमी वेळ देऊ शकतात. पण इथे विजय सर, आनंददा, श्वेता मॅम यांच्यासोबत काम करून ना त्यांचा एक एक्सपिरियन्स असतो, त्यांची काम करण्याची पद्धत ती सांगण्यापेक्षा बघायला मिळते. म्हणजे कितीही कोणी सांगितलं काही झालं तरी ते बघणं हे खूप मस्त असतं, खूप छान असतं, आणि त्यातनं खूप शिकायला मिळतं. शिवाय ते काही चांगल्या गोष्टी सांगतात, कुठे चुकत असेल जे चांगलं होत आहे ते पुढे तसंच कंटिन्यू ठेवायला सांगतात. जिथे चुकतंय तिथे फक्त चूक नाही सांगत, तर ते कसं सुधारू शकतो हेही सांगतात. सगळंच नवीन शिकायला मिळालं इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स आणि एक व्यावसायिक नाटक याच्यामध्ये. त्या दृष्टीने बघायला गेलं तर क्रिएटिव्हली दोन्ही सेम आहेतच, प्रत्येक गोष्ट क्रिएटिव्ह असते दोन्ही ठिकाणी, तसं अंतर नाही करायचं आहे मला. पण व्यावसायिक नाटकामध्ये एक जबाबदारी असते. बरेच जण येतात, काही होस्ट ठेवून आणि चार जणांमध्ये ते नाटक करणं आणि ते एवढं 3 तास खेळवून ठेवणं हे जरा डिफिकल्ट वाटतं मला तरी आत्ता, कारण मी जेव्हा एकांकिका करायचो त्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या, मॉब होत्या, काही एकांकिका होत्या द्विपात्री, पण बरंच काही त्याच्यामध्ये असं भरलेलं असतं. इथे खूप कठीण वाटतात गोष्टी मला करताना, की कसं खेळवून ठेवू शकतो लोकांना एवढा वेळ, ते जरा खूप चॅलेंजिंग आहे. आणि हे आनंदाकडे किंवा श्वेता मॅमकडे बघताना कळतं की अच्छा ओके, ह्या प्रकारचं वर्क करणं गरजेचं आहे स्वतःवर असून, त्यामुळे अजून बरंच शिकायचं आहे, खूपच शिकायचं आहे. हे शिकायला मिळालं, एक दडपण असतंच इतक्या दिग्गजांसोबत काम करताना, पण सगळ्यांनीच खूप सांभाळून घेतलं आणि खूप प्रयत्न केला की प्रेशर आम्हाला कुठे येऊ नये आणि रिलॅक्स, ॲट ईज केलं आम्हाला. म्हणजे त्यांनी काम करायलाही सोपं पडतं जर प्रेशरमध्ये आपण खूप असू, एक दडपण असेल तर मग ते कुठेतरी आपल्या कामाच्या मध्ये येऊ शकतं. तर सगळ्यांनीच खूप मदत केली त्यासाठी आणि आमचं एक टेन्शन कमी करायचं ह्या सगळ्यांनीच खूप प्रयत्न केला. अर्थात टेन्शन आहेच, ते इतक्यात जाणार नाहीच, पण खूप मदत झाली सगळ्यांची. हे नाटक आधी खूप गाजलेलं आहे आणि आत्ताही ते तितकंच रिलेटेबल आहे दोन्ही पिढ्यांसाठी. आणि हे मी म्हणते कारण आत्ता तरी आपल्याकडे बराच अवेअरनेस आहे मेंटल हेल्थबद्दल, करिअर काउन्सिलिंग सारख्या आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, पण दोन पिढ्यांची वाटचाल कशी हातात हात घालून असावी आणि कसं दोघांनी एकमेकांना सांभाळून घ्यावं यावर भाष्य करणारं हे खूप खूप सुंदर नाटक आहे. म्हणून हे नाटक दोन्ही पिढ्यांनी बघणं खूप आवर्जून, हे नाटक दोन्ही पिढ्यांनी आवर्जून बघावं अशी आमची इच्छा आहे. तेच फक्त तरुण नाही, सगळ्यांनीच यावं आणि पाहावं असं खूप सुंदर लिहिलेलं, दिग्दर्शित केलेलं. आणि आनंद सर आणि श्वेता मॅम आणि आम्ही थोडासा प्रयत्न करतोय चांगलं करण्याचा, पण त्यांचं खूपच छान काम बघायला यावं. खूप चांगलं दिग्दर्शन, खूप छान छान लेखन, तांत्रिक दृष्ट्या सगळ्या दृष्टीने खूप छान असलेलं नाटक आहे असं आम्हाला तरी वाटतं. आता करताना आम्ही खूप प्राऊड फील करतोय की आम्ही या नाटकाचा भाग होऊ शकलो. सो प्लीज या सगळ्यांनी बघायला.